आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड मध्ये ऊस पीक चर्चासत्र संपन्न, हवामान आधारित पीक पद्धतीवर व्याख्यान. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी ऊस पीक चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील हे होते. यावेळी हवामान आधारित पीक पद्धती या विषयावर डॉक्टर साबळे यांचं व्याख्यान झालं. यावेळी बोलताना साबळे यांनी सूर्यप्रकाशावर हवेतील तापमान अवलंबून असते आणि तापमान बदलाचा पीक फळवाढीशी घनिष्ठ संबंध आहे. शेती पिकात तापमान हा घटक महत्वाचा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेता आला पाहिजे. तसेच हवामान बदलाची योग्य व अचूक माहिती शासनातर्फे वेळोवेळी प्रसारित करणे आवश्यक असल्याचं मत साबळे यांनी व्यक्त केलं. तर श्री दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी भविष्यात शेतकऱ्यांनी शेती वाचवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असे सांगून, जादा पाण्याचा अतिरेकाने जमिनी क्षारपण होऊ लागल्यास ते भावी पिढीसाठी घातक असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी डॉक्टर खासेराव गलांडे, नगराध्यक्ष जयराम पाटील आदींची भाषण झाली. व्यासपीठावर कार्यकारी संचालक एम व्ही पाटील, संचालिका श्रीमती विनया घोरपडे, दामोदर सुतार, अण्णासो चौगुले आदी मान्यवर होते. स्वागत प्रास्ताविक जयपाल बलवान तर आभार सागर बागडी यांनी मानलं. या चर्चासत्रास उपनगराध्यक्ष अक्षय अलासे, ऍडव्होकेट देवराज मगदुम, प्राध्यापक चंद्रकांत मोरे, प्रगतशील शेतकरी सदाशिव माळी, रामचंद्र चव्हाण, संजय अनुसे, मुख्य शेती अधिकारी श्री शैल हेगाणा यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.